गोलंदाजीसाठी येतोय तो उमेश, स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन स्वतः कर्णधार नितीन, त्याच्या साथीने रोहित. क्वार्टर फायनलची ही लढत असेल, उप उपांत्य फेरीचा हा सामना. फर्स्ट बॉल ओरपी, चेंडू आपल्या स्लॉग मध्ये आलाय, फेकून दिला मिडॉनच्या डोक्यावरून, पॅरल स्ट्रोक येत आहे, वन बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. थँक्यू. चार धावा येत आहेत धावफलकावर. पहिला चेंडू स्लॉग मध्ये होता, रडार मध्ये होता असं म्हणूया. कधी कधी आर्मीचे जे जवान आपल्या घरी असतील किंवा आपल्या बाजूला कोण राहत असतील जवानांमध्ये, तर त्यांना विचारा की रडार म्हणजे नक्की काय, तर ते तुम्हाला नक्कीच सांगतील की एक शस्त्र आहे. शस्त्रच म्हणावं लागेल आता रडारला, की त्याच्या झोनमध्ये एखादा शत्रू जरी आढळून आला तरीसुद्धा स्कूप करण्याचा प्रयत्न. रेडिओ रेंजिंग अँड डिटेक्शन असं त्याचं लाँग फॉर्म आहे. जसं आपण नेहमी पाहतो की ड्रोन कॅमेरा या त्या गोष्टींमध्ये येतात, रडार सेक्शन हे देखील फार महत्त्वाचं असतं सीमालगत, तसं या फलंदाजांसाठी देखील आहे. त्यांची एक रडार, त्यांचं क्षेत्र ठरलेलं असतं, त्यामध्ये चेंडू आला की मॅक्झिमम स्कोर, चौकार किंवा ते षटकार ठोकत असतात. डॉट चेंडू फेकला जातो आहे, चेंडू मात्र खालीच राहिला. सबमरीन डिलिव्हरी, मग अशी विश्लेषण खूप चांगलं केलं. आम्ही बहुतांशी म्हणतो सबमरीन डिलिव्हरी, समोरचा म्हणत असतो आता सबमरीन म्हणजे नक्की काय, म्हणून करणनं जे विश्लेषण केलं की सबमरीन म्हणजे पाणबुडी जशी पाण्याखालून जाते, म्हणजे लोकांना समजतं. कठीण शब्द बोलणं फार सोपे असतात, परंतु सोप्या शब्दात लोकांना विश्लेषण करून देणं हे कधी कधी कठीण असतं, आणि ते मगाशी करणनं खूप चांगलं केलं. मिडविकेटच्या दिशेनं हा फटका खेचला जातोय, क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार धावत येणार, तत्पूर्वी दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, हेदुटणे संघाची. राहुल भोईरसोबत पहिल्यांदा समालोचन करण्याची संधी मिळाली, एनर्जी खूप आहे बंद्याकडे, खूप इतका एनर्जेटिक आहे की खरोखर त्याचा टेम्पो काटायचं म्हणजे माझी नाके नऊ आली दिवसभर, इतका एनर्जेटिक आणि इतका टेम्पो आहे त्याच्या कॉमेंट्रीमध्ये, खूप चांगला. तितका शब्दभांडार देखील आणि भाषेवरचं प्रभुत्व देखील तितकं सुंदर. बॅकफूटला जाऊन कट करायचं होतं, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत, जमिनी लगत समांतर हात करतायत. आणखी एक वाईड चेंडू, अतिरिक्त एक धाव जोडली जाणार. गोलंदाजी करतोय तो उमेश. पिंपलास भिवंडी तालुक्यातील एक संघ आहे, आयोजन देखील तितकंच दर्जेदार असतं त्यांचं भिवंडीमध्ये. त्यांच्या विरोधात हेदुटणे, फक्त दिशा दिले चेंडूला, परंतु पॉइंट कव्हरचा क्षेत्ररक्षक, व्हॉट अ कॅच, आउटस्टँडिंग. एका हाताने, जसा आपण अगदी एका हाताने बल्ब भिंतीवरचा काढतो, तसा इथे एका हाताने मात्र झेलाय. इट्स रिअली आउटस्टँडिंग कॅच. शेवटपर्यंत नजर होती या क्षेत्ररक्षकाची, झेल मात्र टिपतोय आणि कर्णधाराला इथे परतावं लागेल. थँक्यू. माणसाची नजर महत्वाची असते, शेवटपर्यंत नजर त्या चेंडूवरती ठेवली, हात पुढे केला अगदी वेळेवरती आणि प्रसाद देखील भेटला असंच मी म्हणेल. सात धावा धावफलकावर, मोठा विकेट. पुनश फक्त कट केलंय, बहुतांशी फेकी करायची होती वेगळ्या दिशेनं, परंतु शेवटच्या क्षणी डायरेक्शन चेंज केलं. दोन धावा मिळतात या चेंडूवर, दोन धावेच्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोचेल नऊ आकड्यावरती. कधी कधी मगाशी एनर्जेटिक आणि टेम्पोच्या बाबतीत म्हणत होतो, खरोखरच समालोचन करत असताना बहुतांशी विविध लोकांचा विचार करावा लागतो. जिथे आपण जाणार आहोत तिथले प्रेक्षक वर्गांना नक्की काय हवं याचा देखील विचार करावा लागतो. खरं तर मला जेवढं सावकाश किंवा शांतमेरित्या बोलता येईल तेवढंच करावं लागतं, परंतु मला असं वाटतं की क्रिकेट ज्या पद्धतीनं, क्रिकेटचा टेम्पो चालू आहे, जोरदार हल्ले चढवले जात आहेत, तर जोरदार पद्धतीनं समालोचन देखील असायला हवं. म्हणून मी मगाशी म्हटलं की राहुल भोईरचं टेम्पो पकडणं माझ्याच्याने अजूनपर्यंत जमलं नाही. इट वॉज अ सो एनर्जेटिक, आणि इतका एनर्जेटिक तो आहे,
खूप चांगलं वाटलं पहिल्यांदा त्याच्यासमवेत समायोजन करायला. अगदी करणनं थोडासा मला ब्रेक दिला, आराम दिला, त्याबद्दल धन्यवाद. आतिशचं देखील आभार. आतिश बऱ्याच दिवस माझ्या मागं लागला होता, कदाचित त्याला असं वाटलं असेल इतक्या समालोचकानं भाव नसेल खाल्ला, पण मी खाल्ला. मी भाव माझ्या प्रकृतीसाठी खातो, कारण आय एम अ टाईप डायबेटिक, मला टाईप ए डायबिटीज आहे. सो मला इन्सुलिन घेऊन जगावं लागतं, त्यामुळे मी माझ्या शरीराचा जास्त विचार करतो, त्यामुळे मी जास्त कॉमेंट्री करत नाही. फक्त एक आतिश इतके दिवस मला कॉन्टॅक्ट करतो आहे, तर मी बोललो आज कॉमेंट्री करू. हे सांगणं कदाचित चुकीचं आहे, कारण कॉमेंटेटर आल्यानंतर त्याचं काम त्याने डिलिव्हर करायला पाहिजे. परंतु कधीकधी असं होतं की मग बऱ्याच जणांना नाही 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 बोलतो, आणि मग सगळेजणं ते म्हणतात ना की माणूस एखाद्या ठिकाणी जातो मग त्यांना कुठेतरी ते खुपतं, आणि मग खुपते म्हटल्यानंतर काहीतरी मग गुप्ते उलगडा करतात. म्हणून मी इथे उलगडा करतो आहे. असं काही नाही आहे, जिथे जिथे जाण्याचा मला वेळ मिळते तिथे तिथे जाऊन समालोचन करतो. मॅच कॉमेंट्री करण्यापेक्षा मला मॅच पाहायला आवडते. कदाचित मी उद्याही कॉमेंट्री करायला नाही, आता मॅच पाहिल, परंतु कॉमेंट्री करायला थोडं कंटाळा येतो. कंटाळा म्हटलं मी त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष करतो. पहिलं षटक समाप्त, टीमची धावसंख्या 9. शॉर्ट पिच चेंडू कट करायचा होता, कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा तोच प्रयत्न. मगाशी एक हात होते, आता दोन हात. तो उजवा फलंदाज होता, हा डावा फलंदाज. क्षेत्ररक्षक बदलले, परंतु झेल बदलला नाही, तितकाच अप्रतिम झेल. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर काका तुमचा. आता मी थोडासा वेळ घेईल, 4 षटकं माझ्या खात्यामध्ये आहेत. इतके असे प्रकृती चांगली असलेले खेळाडू मी पाहिले ना, मजबूत बांधायचे, की मला माझी लाज वाटते. म्हणून मी बहुतांशी खेळाडूंना सांगतो की प्रकृती तुमची चांगली ठेवा, खूप हट्टे कट्टे राहा. कारण असे खेळाडू दिसल्यानंतर समोरचा गोलंदाज देखील घाबरतो. कदाचित याच्या स्लॉगमध्ये जर का चेंडू गेला तर हा मैदानाच्या नाही तर मैदानाच्या दुप्पट बाहेर फेकेल, जे ती क्षमता आहे. थोडासा गोलंदाज घाबरला म्हणजे तो कुठे ना कुठेतरी विचार करतो. जेव्हा तुम्ही गोलंदाजाला विचार करायला भाग पाडता, त्यावेळी तो काही ना काहीतरी नवीन शोधतो, आणि नवीन शोधण्याच्या नादात मग चुकी करून बसतो. टीमची धावसंख्या 9. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, लाईन मिस केली, कुठलंही पदल आली ते नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, हेदूटने संघ फाईट बॅक करला, खरं तर केलं सेकंड राऊंडमध्ये त्यांनी जुवेली संघाच्या विरोधात. 9 धावा धावफलकावरती आहेत. बॅट्समन रोहित, स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन, नुकताच जो मैदानावरती गेला आहे तो प्रदीप. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग त्यानं केली होती. बॅटची कडा, यष्टी रक्षक चेंडू खाली. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, परंतु यष्टी रक्षकाच्या भूमिकेकडे आपण जरूर लक्ष केंद्रित करूया, कारण आता आठवण झाले धावफलकावरती धावा आहेत 9. राहुल भोईर, तुम्ही जिम करता कधी? स्क्वॉट किती मारता, म्हणजे उठक बैठक टाईमवरती? 20 ते 25, म्हणजे दिवसातून कितपत मारू शकता? 50. चला मी पण 10 ते 12 मारू शकतो, त्याच्या पलीकडे नाही. 20 ते 25. आता उठक बैठक किती मारता हा प्रश्न का विचारला ते सेकंड ओव्हर कम्प्लीट झाल्यानंतर सांगतो. आणि विशेष करून यष्टी रक्षकाकडे लक्ष ठेवा. 3 चेंडू समाप्त झाले, टीमची धावसंख्या 9. न्यू बॅट्समन मैदानावरती गेलाय. हेदूटने संघ अडचणीत सापडलाय. आता हेदूटने संघाला प्रदीप, मागच्या मॅचचा प्रदीप हवा आहे, आणि मागच्या मॅचचा विकी देखील हवा आहे. पिंपलास संघ भिवंडीची दादागिरी बदलापूरमध्ये येऊन सोडायला तयार नाही आहे, ती दादागिरी तशीच प्रस्थापित करतोय. अनंत अकुटप्प्याचा हा चेंडू उसळी घेणारा, बाउन्सर इथे फेकलाय. आणखी एक डॉट चेंडू, फलंदाजाची हाईट देखील तितकी आहे, त्याला बाउन्सर फेकणं उचित समजलं गोलंदाजाने. अगदी खांद्यासमोरून हा चेंडू मात्र काढला, डॉट चेंडू. धावसंख्या तिथे स्थिरावले 9 या आकड्यावर. आमचे स्कोरर मित्र धन्यवाद, खूप चांगली ते कामगिरी करतायत. मगाशी देखील आणखी एक नवीन होता, तो देखील चांगली कामगिरी करत होता, वेळेवरती स्कोर सांगण्याचा तो काम करत होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होतोय. The number you are trying to call is out of coverage area. The ball you are trying to hit it out of your coverage area. या क्षेत्रामध्ये आल्यानंतर फोन लागत नाही. आता सध्या तरी फलंदाजांसाठी तेच चालू आहे.
त्यांचा चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. टीमची धावसंख्या 9. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. फुलटोस गॅप मध्ये हा चेंडू आहे. काऊ कॉर्नरला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. सेकंड अटेम्प्ट मध्ये लॉंगनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि मार्ग सुकर होईल का. डायरेक्ट हिटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद. 3 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोचेल 11 आणि 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 11 धावा झाल्यात. काका तुमचा थोडा वेळ घेतो. मी का विचारलं राहुल भोईरला की उठक बटक किती काढतो आणि यष्टी रक्षकावरती नजर का द्या. टेस्ट मॅच असते, टेस्ट मॅचमध्ये खरं तर बरोबर करण की 90 षटकं असतात दिवसामध्ये. 90 × 6 = 540. वन डेमध्ये 50 षटकं, 50 × 6 = 300. 20 ओव्हरच्या मॅचमध्ये 20 × 6 = 120. यष्टी रक्षकाला खाली बसावं लागतं, उठावं लागतं. म्हणजे स्क्वॉट किती झाल्या, उठक बैठक किती झाली, 1. दिवसाला 90 ओव्हर झाल्या तर 540. वन डेला 300 आणि T20 120. बरं, ते 22 यार्डाचं अंतर त्याला कापावं लागतं ते वेगळं, पायामध्ये पॅड असतात ते वेगळे, कंबर किती दुखत असेल त्या उड्या माराव्या लागतात ते वेगळं, कधी बाउन्सर फेकला तर वरती उडी मारावी लागते ते वेगळं, ग्लब्सला लागून बॉल लागतो तो वेगळा हाताला. असं असताना देखील विकेटकीपरला आपण नावं ठेवतो. मग विचार करा, यष्टी रक्षकासाठी किती फिटनेस असावा लागतो. हे सांगण्यामागचं कारण काय, खेळाडू तुम्ही चांगलं क्रिकेटर देखील व्हा आणि फिटनेस देखील तुमचं चांगलं ठेवा. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या ती मात्र 11. स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन रोहित. रोहितचं एक काम आहे सध्या तरी, जो फॉर्म मध्ये प्रदीप खेळतोय त्या प्रदीपला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचं काम आहे. परंतु पिंपला संघ इतका हुशार आहे आणि त्यांचा गोलंदाज शिवदास इतका चांगला आहे की त्या शिवदासनं आतापर्यंत 2 मॅचमध्ये कोणत्याही फलंदाजाला हात खुले करून दिलेले नाहीयेत. 3rd षटक याच गोलंदाजाच्या नावावरती आहे. कदाचित असं ते घरना ठरूनच आले, त्यांच्या गावदेवाला सांगूनच आलेत की शिवदासच 3rd षटक टाकणार. लॉंग ऑनला चेंडू, मेघराजने प्रयत्न केले, मेघनाथने, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हातातून चेंडू निसटलाय. 4 धावा मिळत आहेत या चेंडूवर. चांदप गावचे रवींद्रजी भोईर देखील मॅच पाहण्यासाठी आले, त्यांचंही मनापासून स्वागत. 4 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या 15. या फटक्यांची खूपच गरज आहे. रोहित पाटील मैदानावरती खेळतोय. जसं बांगलादेशच्या विरोधात पराभव स्वीकारल्यानंतर जी रोहित हिटमॅननं जी इनिंग खेळली ती इनिंग इथे आता रोहित पाटीलला साकारावी लागेल. शिवदास तयार. पुढून मारण्याचा प्रयत्न अफलातून. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, ही खरी क्रिकेटची मादकता आहे. हे खरं क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. या फटक्याने खरोखरच प्रभावित करून टाकलंय ते या रोहित पाटीलनं. इनसाइड आउटचा कव्हर शॅडो करून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह चौकार. 4 धावा मिळत आहेत. असे फटके पाहिल्यानंतर खरोखरच प्रेक्षक देखील खुश होऊन जातात. टीमची धावसंख्या जाऊन पोचले 19. शिवदास वरती पहिल्यांदा मी हल्ला चढवलेला पाहतोय आणि तो चढवलाय कोणी, रोहित पाटीलनं. ज्या रोहित पाटीलला पहिला चेंडू डॉट फेकलाय तो या गोलंदाज शिवदासनं. आता एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक, पूर्णपणे विशेप पॅक केलाय. वाडा शॉट, काय इम्प्रुव्हायझेशन आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु रोहितला थांबवणं आता तरी कठीण आहे, कारण क्षेत्ररक्षण त्यानं पाहिलं विशेप पॅक केलाय. आता मागच्या दिशेनं हा चौकार ठोकलाय. याचा अर्थ क्षेत्ररक्षणाला पाहून समजून अगदी ठोकलेला हा रिव्हर्स स्वीपचा अभूतपूर्व चौकार. काय बॅटिंग करतोय तो रोहित. 5 सीमारक्षक समोरच्या दिशेनं, म्हणजे आपण नेहमी म्हणतो व्ही शेपमध्ये. व्ही शेप कसा, तर फलंदाजाच्या तिथे जर का एक टिंब आखला आणि तिथून एक लाईन आखली डीप कव्हरमध्ये, किंवा तिथून फलंदाजाच्या बाजूने मिडविकेटला एक लाईन आखली, तर तुम्हाला व्ही शेप पाहायला मिळेल.
त्या विशेपला क्षेत्ररक्षक आहेत हे ओळखून मागच्या दिशेनं मुद्दामून मारलेला हा चौकार होता. टीमची धावसंख्या 23. सलग तीन चौकार मात्र ठोकतोय तो रोहित शिवदास. थोडा चिंतेत आहे, पाहूया कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी. एक मोठं आव्हान रोहित नावाचं प्रश्नचिन्ह अगदी त्याच्या समोर उभं आहे. बघूया हा प्रश्नचिन्ह कसा सोडवेल, त्याची उकल कशी असेल. अंदाधुंद फटकेबाजी. असं वाटलं की फटका खेचायच्या अगोदरच कुठेतरी डोळे मिटून घेतले होते फलंदाजानं. डॉट चेंडू असं होतं बहुतांशी. कोच नेहमी सांगतात लेदर बॉल क्रिकेटचे की तुम्हाला ज्या दिशेनं फटका खेचायचे ना त्या दिशेनं तुमची मान असावी, स्टेडी हेड असावं आणि तुमचे डोळे उघडे असावेत. त्या दिशेनं मान देखील होती, डोळे देखील होते, परंतु ते बंद डोळे, म्हणून फटका खेचता आला नाही. काय फटका खेचलाय, परंतु उंची जास्त आणि अंतरही तितकच. षटकार येतोय. रोहित पाटील आता बनलाय द रो हिट मॅन फॉर हेदुटणे टीम. अफलातून इनिंग साकारतोय. दोन षटकामध्ये अवघ्या धावा होत्या 11 आणि या षटकामध्ये धावसंख्येचा आलेख जाऊन पोचलाय तो 29 वरती. म्हणजे या षटकामध्ये 18 धावा येत आहेत. सुपर बॅटिंग या खेळाडूकडे पाहून तुम्हाला असं वाटते हा चौकार षटकार ठोकू शकतो. सडपातळ बांध्याचा हा खेळाडू, परंतु ज्या पद्धतीनं टायमिंग मिडल करतोय चेंडूला अफलातून बॅटिंग. 29 धावा झाल्यात. अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हरचा षटक. एकोणतीस धावा झाल्या, 29. अंतिम षटक. जे हनुमान क्रिकेट संघ चांदप आयोजित ही स्पर्धा, तिसरा दिवस या स्पर्धेचा. प्रदीप तितकाच भन्नाट वेगानं फेकलेला हा चेंडू. डॉट चेंडू मात्र फेकला जातोय. वेगावरती जरूर नियंत्रण आहे, तितकंच दिशेवरती देखील नियंत्रण आहे. अचूक दिशा, अचूक टप्पा आणि अचूक गती हे त्रिकोणमिती साधणारा गोलंदाज नेहमी अव्वल दर्जाचा मानला जातो. वा काय फटका खेचलाय, ही ताकद आहे. मी मगाशीच म्हटलं याच्या रडारमध्ये, याच्या स्लॉगमध्ये चेंडू आला तर सीमापार जाणारच. षटकाराची मोहर उमटवली होती या प्रदीपनं त्या चेंडूवरती. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोचले 35 वरती. अंतिम षटक. प्रदीप चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलतोय. आज नाश्ता करून येताना नक्की प्रदीपनं काय खाल्लंय हा एक प्रश्नचिन्ह मला त्याला विचारावा असं वाटतोय, कारण तो मैदानावरती गेला आणि त्यांनी चौकार षटकारच ठोकलेत. पिंपलास टीमचं एक बाकी जे काही कॉम्बिनेशन आहे, फिल्डिंग म्हणा, बॉलिंग म्हणा किंवा बॅटिंग म्हणा, या तीनही डिपार्टमेंटमध्ये त्यांचं योगदान सर्व खेळाडूंचं राहिलं आहे. एखादा ढासळला तर दुसरा त्याला उभारी देतोय. हे कॉम्बिनेशन क्रिकेटमध्ये खूप चांगलं असतं. एक षटकार आलाय. बैठक शॉट. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एक धाव, प्रदीपला स्ट्राईक हवी आहे, परंतु इथे काय घडतोय, ताळमेळ मात्र चुकलं आणि रनआउटच्या स्वरूपात प्रदीपला परतावं लागेल. डीजे
थैंक यू। 36 धावा आता धावफलका भरती आहेत। अंतिम षटक दर्शन नाही ते कमबॅक केलंय रनआउटच्या स्वरूपात, सुंठे वाचून खोकला गेला असंच मी म्हणेल। इनसाइड आउटचा फटका खेचायचा होता, आतमधली कडा घेतली जाते बॅटची, एकच धाव फक्त या चेंडूवरती प्राप्त होणार। 37 धावा आता धावफलकावरती आहेत, शेवटचे चेंडू काही शिल्लक आहेत। अंतिम सामना आजच्या दिवसातील, स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन बंटी, पाहूया दोन चेंडूंमध्ये कितपत धावा मात्र खेचणार हा बंटी आपल्या टीमसाठी। खोलवर टप्प्याचा हा चेंडू, बॅटची कडा जरूर घेतले परंतु आणखी एक रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र मिळणार ती पिंपला संघाला। अंतिम षटकामध्ये आता जरूर कमबॅक मात्र केलंय, हेच तर खरं क्रिकेट आहे। ज्या शिवदासनं मागच्या दोन मॅचमध्ये पिंपलास टीमसाठी पुरेपूर योगदान दिलं त्या शिवदासच्या विरोधात या मॅचमध्ये 18 धावा करण्यात आल्या, हे खरं क्रिकेट आहे। कधी कोणाला राजा बनवेल, कधी कोणाला रंक बनवेल याचा काही नेम नाही। लगा तो हिरो नाही तो झिरो, कभी राजा तो कभी फकीर, अशी ही क्रिकेटची परिभाषा। रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, आणखी एक डॉट चेंडू जाण्याचे चिन्ह दिसत आहेत, आणखी एक डॉट चेंडू मात्र येतोय। एक षटकार फक्त दर्शनच्या गोलंदाजीमध्ये आला, चार षटकांचा खेळ समाप्त होतोय। टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती 9.33 सरासरीनं 37 वरती। 24 चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे, 24 चेंडू धावा करायचे आहेत सुजाता स्पोर्ट्स पिंपला संघाला 38। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। हेदुटणे संघ डोंबिवली विभागातून आणि भिवंडी विभागातून सुजाता स्पोर्ट्स पिंपलास हा संघ, दोन्हीही विभागामध्ये तितकंच भन्नाट क्रिकेट आपण नेहमी चालतो आणि हे दोन्ही संघ आता एकमेकांच्या विरोधात आपल्या विभागातील क्रिकेटची विजयाचे झेंडे रोवण्यासाठी मात्र तयार होतील। पिंपलास संघाला धावा हव्या आहेत 24 चेंडूंमध्ये 38। आजचा प्रवास समालोचनाचा माझा इथेच थांबला। धन्यवाद जनमान क्रिकेट संघ चांदप आणि त्याचबरोबर सर्व सहकारी माझे गुणलेखक असतील, राहुल भोईर असेल, उशिरानं करण देखील इथे उपस्थित झाला आपल्या संघासमवेत तो होता, त्याचा देखील मनापासून आभार। आमचे स्कोरर मित्र त्यांचेही आभार, आमचे डीजे मास्टर त्यांचेही आभार। आणि आज मला दिवसभर ज्या ज्या प्रेक्षकांनी झेललं ऐकलं त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो। इथे मात्र मी थांबतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो, एक विनंती जरूर करेल, मॅच संपल्यानंतर कोणी जिंकू दे किंवा हरू दे परंतु जाताना आपल्या आपापल्या घरी सावकाश जा, ही माझी नम्र विनंती। आजचा दिवस खूप भाग्याचा आहे म्हणून या समालोचनाचं एंडिंग करताना एक जरूर वाक्य म्हणेल, जय हिंद जय महाराष्ट्र। थँक्यू सो मच समीरजींना, नक्कीच आपण ऐकतोय। आज सकाळपासून त्यांचं खूप चांगल्या प्रकारचं समालोचन, खूप चांगल्या क्रिकेटची त्यांनी नक्कीच माहिती आपल्याला देत असताना, तर त्यांचा देखील आपण शुभ सन्मान, त्यांचा देखील आपण मात्र सत्कार करणार आहोत। त्यांचा मात्र आजचा एक दिवस जो होता नक्कीच त्यांनी आम्हाला आपला नक्कीच आपल्याला दिला, आजच्या दिवशी नक्कीच त्यांनी खूप चांगलं समालोचन आपल्यासोबत जॉईन होऊन केलं। नंदकुमार भंडारी आणि रवींद्र भोईर या दोघं मान्यवरांना विनंती करतो की आपण आमचे नक्कीच साथी समालोचक समीरजींचा नक्कीच शुभ सन्मान या आपल्या व्यासपीठावरती करावा। आजचा खूप चांगला दिवस आहे त्यांच्यासोबत देखील, मी देखील पहिल्यांदाच त्यांच्यासोबत नक्कीच समालोचन केलं, मग ते नक्कीच डोंबिवलीमध्ये मी तर म्हणेल दोन वेळा आले पण नक्कीच भेट झाली नाही, कारण का त्याच्या आदल्या दिवशी मी समालोचन केलं आणि पुन्हा एकदा रबर बॉलला देखील ते आले होते उसर घरी, ते देखील तेव्हा देखील त्याच्या आदल्या दिवशी मी समालोचन केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे नक्कीच समीर सरांना इन्व्हाइट केलं होतं। मात्र आज त्यांची आमची भेट झाली, आज चांगला योग आहे आणि आज नक्कीच महाराष्ट्रभर आनंदाचं वातावरण देखील आहे। मग तो वातावरण का आहे सर्वांना माहितीच आहे, कारण का सर्वांकडे स्मार्टफोन आहे, लॅपटॉप आहे, त्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ती माहिती पोहोचली असेल, मी मात्र सांगण्याची गरज नाही आहे। अयोध्यामध्ये नक्कीच राम मंदिरासाठी नक्कीच आजचा जो निकाल आहे तो आपल्या बाजूने देखील लागला आहे आणि आज महाराष्ट्रभर नक्कीच भग्मवय वातावरण
करण देखील आमच्यासोबत उपस्थित होतात. करणचं देखील आपण शुभ सन्मान करूया. करण काळण हे देखील आमच्यासोबत मात्र उपस्थित होते, त्यांचं देखील आपण शुभ सन्मान मात्र करूया स्पर्धेच्या माध्यमातून. करण आपण देखील यापुढे आपल्या देखील हा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच आता मात्र आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. एक दर्जेदार असा सामना पाहायला भेटतो. एका बाजूने येणारा भिवंडी नगरीतून हा पिंपला संघ उतरला आहे, तर दुसऱ्या बाजूने डोंबिवली विभागातून हा एडुटने संघ उतरला आहे. एक रॅप अँड टप मॅच आता आपल्याला मात्र पाहायला भेटेल. पंचांचा ग्रीन सिग्नल, जयवीरू सज्ज आहेत, आमचे नक्कीच कॅमेरामॅन सज्ज आहेत आणि आमचे गुणसंख्यालेखक सज्ज आहेत. प्ले. पहिला बॉल श्वास रोखून ठेवला असेल, कारण का हा जेल आहे मेघनाथचा. अच्छा, मेघनाथने आज सकाळपासून इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी केली आहे, तर मेघनाथला मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन लागणारा हा पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये सुजेता स्पोर्ट्स पिंपलास या टीमला. फलंदाज बाद. थँक्यू. निराश पावलाने मात्र मैदानाच्या बाहेर येतो मेघनाथ. ही मॅच मात्र खूप महत्त्वाची आहे. आपण सकाळपासून कशा प्रकारचा खेळ खेळला, कशा प्रकारची बॅटिंग केली, कशा प्रकारची गोलंदाजी केली हे महत्त्वाचं आता नाही आहे. मात्र आपल्याला नव्याने काय करायचं या मॅचमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. क्वालिफायसाठी मात्र हा सामना आहे. एडुने टीम देखील एका एक ताकदवार संघ आहे, तो देखील संघ एवढा इझिली हार मानणार नाही आहे या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने स्ट्राईक आणला रोहन. रोहन साठी अकूट टप्पाचा बॉल आहे. या गोलंदाजाला अकूट टप्पाचा चेंडू तुम्ही फेकू शकत नाहीये मित्रांनो. पहिलाच बॉल वरती स्वागत केलं आहे. वेलकम टू ग्राउंड, आपलं स्वागत या मैदानावरती रोहित पाटील. आणि पहिलाच बॉल वरती एक दर्जेदार सुपर षटकार. थँक यू डीजे. हास्त क्रिकेट आहे मित्रांनो. पहिला बॉल वरती नक्कीच मात्र यश संपादन केलं रोहित पाटीलने. मात्र त्याच्या नंतर यो आक्रमण देखील तुम्हाला पाहायला भेटला रोहनच्या माध्यमातून. रोहन देखील दाखवतोय आता मात्र इथनं या मॅच मध्ये आम्ही देखील मागे पडणार नाही आहोत. बाकुडला जाऊन स्वार काटचा दर्जेदार. क्रिकेटचा क्लास आणि क्रिकेटची क्वालिटी मैदानाच्या आत तुम्हाला. चेंडू सरळ जाईल सीमापार, दर्जेदार असा फटका. गुड शॉट, चार रन. थँक्यू डीजे. अप्रतिम आणि दर्जेदार असा फटका आपल्याला मात्र पाहायला भेटला. ज्या रोहित पाटीलने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी केली, त्या रोहित पाटीलला आता मात्र इथनं आसमान दाखवलं जातोय. आणि इथनं पूर्णपणे या दरम्यान विचार जर केला तर या मॅचमध्ये कत्तल केली जाते गोलंदाजांची, कारण का इथनं ही मॅच खूप महत्त्वाची आहे. क्वालिफायसाठी मॅच आहे आणि या मॅचमध्ये आता मात्र खूप मोठा संघर्ष केला जातोय या दोन्ही टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटनं रोहित पाटील. चेंज अप पेस गतीमध्ये मिश्रण आहे, खूप चांगला. आता मात्र आपल्याला चेंडू पाहायला भेटला, कारण का अगोदरच्या दोन बॉलवरती 10 धावा आल्या आहेत, एक षटकार एक चौकार. त्याच्यानंतर कमबॅकाची नक्कीच नितांत गरज होती आणि तोच कमबॅक आपल्याला मात्र इथं पाहायला भेटला रोहित पाटीलच्या माध्यमातून. एक चांगला षटक नक्कीच फेकत असताना, कारण का पहिला षटक जेव्हा जेव्हा नक्कीच गोलंदाज फेकत असतो तेव्हा त्याच्यावरती दडपण त्याच्यावरती दबाव असतो, कारण का फक्त दोनच खेळाडू आपण बघतोय 30 गजच्या बाहेर असतात पेट्रोलिंग करतायत आणि बाकीचे उर्वरित सर्व खेळाडू 30 गजच्या आतमध्ये असतात. आणि आता मात्र या अनुषंगाने इथनं गोलंदाजी करणं एवढं सोपं नसतं या सर्कल बाबत पहिल्या ओव्हर मध्ये. ओव्हर द विकेट ने बाकफुटला जाऊन पुन्हा एकदा मात्र वीरेंद्र सेवाग स्टाईलने हा फटका आपल्याला पाहायला भेटला. प्रदीप खूप वेगाने प्रयत्न करतोय, मात्र चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत इथन या दरम्यान चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये चुका आणि चुका आणि चुका. चेंडू मात्र या दरम्यान बरोबर जमिनी लगत आला होता, मात्र कुठला खेळाडू चेंडूला मात्र पकडणार आहे याचं मात्र नेम नव्हतं. तोपर्यंत चेंडू मागे निघून गेला आणि एक नामी संधी आली, तिथे मात्र या 3 धावा कम्प्लीट केल्या जातील. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 ने जाते पुढे. पलकावरती 1 धाव आपल्याला पाहायला भेटेल. 13 षटक क्रमांक नक्कीच मागचा असताना पहिलं पिवनचं गोलंदाज इथं मात्र रोहित पाटीलच्या माध्यमातून हा षटक फेकला जातो. एडुटने बनाम पिंपलास या दोन टीममध्ये सुरू असलेला हा महासंघर्ष. या दरम्यान कुटप्पाचा बॉल आहे, चुकीची गोलंदाजी होत असताना
सचिन देखील दाखवतोय माझ्या मध्ये दमकम आहे, मी देखील चांगली बॅटिंग करू शकेल. चेंडू सरळ जातो आता, मात्र या दरम्यान शॉट फाइन लेग लॉंग लेगच्या दिशेने सीमा पार चौकार. अठरा चेंडू मध्ये 21 धावेची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. दूरवर सांद बंटी आहे गोलंदाज या सेकंड ओव्हर मध्ये, तर बघूया बंटी कशा प्रकारची गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. मॅच खूप महत्वाची आहे, 18 बॉल मध्ये अजून 21 धावा बनवायच्या आहेत. मॅच मित्रांनो संपली नाहीये, सामना अजूनही संपला नाहीये, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण का सामना अजूनही शिल्लक आहे. सामना अजूनही कोणत्याही संघाने जिंकला नाहीये, अजूनही मात्र 21 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. क्रिकेटचा नियम आहे जोपर्यंत जी धावसंख्या आहे ती धावसंख्या मात्र पूर्णपणे चेस केली जात नाहीये, तोपर्यंत कोणता संघ इथनं मॅच जिंकेल हे देखील मात्र इथनं सांगणं मूर्खपणा ठरेल, म्हणून अजूनही मॅच बाकी आहे मित्रांनो. 8 बॉलमध्ये 21 बनवायच्या आहेत, मात्र चेंडू वाईट युवारकर, दोन धावेचा नक्कीच प्रयत्न आहे, मात्र फेक चांगली नाहीये. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, एक एक धाव जेव्हा जेव्हा मात्र येते तेव्हा तेव्हा नक्कीच मात्र जल्लोष असतो. जेव्हा जेव्हा एखादा संघ प्रथम सीझनला खेळत असतो आणि तो संघ क्वालिफाय होतो त्या संघाच्या नक्कीच त्या गावा नक्कीच त्या गावामध्ये मात्र ट्रॉफी मिळत असते, तेव्हा मात्र त्यांचा एक आनंद वेगळा असतो. मात्र हा तर संघर्ष मित्र ट्रॉफीसाठी आहे, कारण का ग्रामीणचा क्रिकेट जो आहे तो जास्त करून मात्र पैशासाठी नव्हे तर ट्रॉफीसाठी खेळला जातं, कारण का ट्रॉफी खूप महत्त्वाची असते प्रत्येकी ग्रामीणच्या संघासाठी. आणि हा संघर्ष आता मात्र ट्रॉफीसाठी आहे, कितीही क्रमांकाची ट्रॉफी मिळो मात्र एखादी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जायची आहे या दोन संघांना, त्यासाठी हा लढत हा संघर्ष पाहायला भेटतो. बॅकवर्डला जाऊन ऑपरायचा फटका चांगला आहे, डीप मध्ये चेंडू जातो, खेळाडू चेंडूवरती उचलून फेक करतील, खराब क्षेत्ररक्षण, दडपण आहे हा दबाव आहे, आणि हा हानी दबाव आणि हा दडपण आपल्याला मात्र पाहायला भेटतोय या वेळेसा मैदानाच्या आतमध्ये. या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोनने जाते पुढे, पलकावरती एकूण मात्र आपल्याला धावा पाहायला भेटेल 21. दोन षटकांच्या नंतर पाणी नक्कीच दिलं जाईल, मात्र आता सामना सुरू आहे, आता मात्र पाणी तुम्हाला दिलं जाणार नाहीये. तर काहीतरी पंचांशी बातचीत सुरू आहे, काहीतरी चर्चा मात्र सुरू आहे. जय विरू आहेत मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे काळजी करायची आपल्याला नाहीये, कारण का दोन आमचे मैदानी अंपायर आहेत, मैदानी पंच आहेत, खूप सारा वर्षाचा दानगो अनुभव आहे, दोनही चांगले खेळाडू देखील आहेत. जय पवार हा नाव मात्र प्रत्येकी व्यक्तीला माहिती असेल की जय पवार ही व्यक्ती कोण आहे, तो मात्र नक्कीच आमचा जवळचा मित्र आणि अर्थातच एक चांगले अंपायर म्हणून सातत्याने आवर्जून त्यांचं आम्ही नाव घेत असू नये. दुसऱ्या बाजूने आमचे सुभाष पाटील संदपचे हे देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल, यावेळेस किपरच्या माध्यमातून चूक झाली आहे, हेलिकॉप्टर उडवायचं होतं मात्र चेंडवाने बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. एक धाव मिळतीय आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र एकने जाते पुढे 22 धावा. उद्या मात्र रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, उद्या मात्र आफाट 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 अशी गर्दी आपल्याला मात्र पाहायला भेटेल. मात्र उद्या इथे कोण येणार आहे, एडुटने संघ फायनलमध्ये नक्कीच खेळण्यासाठी येईल का, दुसऱ्या बाजूने आता मात्र फायनल खेळण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे हा पिंपला संघ. ओव्हर द विकेट, फुल टॉस सचिनसाठी, क्रॉस द लाईन खेळता, चेंडू डीपमध्ये आहे, रोहित मात्र चेंडूवरती उचलून फेक करतील, दोन धावेची मागणी, पुन्हा एकदा चुकीचा कॉल आणि दावचीच्या माध्यमातून आता मात्र बॅट्समन इथनं होतील आउट.
थँक्यू डीजे. 14 चेंडू 15 धावा रोहन बनवायचे आहे त्या मॅचमध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे स्पर्धेचा नियम. मात्र उद्या ठीक बरोबर 9 वाजता आम्हाला टुर्नामेंट सुरू करायची आहे, मॅच सुरू करायची आहे. उद्या जे दोन पहिले संघ खेळणार आहेत त्यांनी मात्र आवर्जून लवकर यायचं आहे. फटका हवेत आणि खेळाडूच्या माध्यमातून प्रयत्न झाला, मात्र रोहितला बीट करून चेंडू जातोय सीमापार. जेपीचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. जेपीचा इशारा आहे. आपण बसून घ्या, आपण बसून घ्या. सचिन, सचिन दादा आपण बसून घ्या, आपण बसून घ्या. मी डिसिजन आहे, मी इकडनं बोलणार आहे. तर चला डिसिजन काय होतो अंपायर सौकार. तर या 4 धावा येत आहेत, कदाचित मात्र झेल होऊ शकला असता. आणि या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ने जाते पुढे. 27 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर द विकेट. या दरम्यान आताचा चेंडू मात्र आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला. 2 षटकांचा मात्र खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या अखेरी संघाची एकूण जी धावसंख्या आहे धावपळ आपल्याला पाहायला भेटते 27 धावा. अजूनही जर समीकरण बघितलं गेलं तर 12 बॉलमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. तर उद्याच्या नक्कीच मॅचेस तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. मात्र उद्या देखील नामवंत संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत. तर पहिली मॅच VCC ओसरगर विरुद्ध चेंज द गेम वडवली ब असेल उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना. दुसरी मॅच आपल्याला पाहायला भेटलं गावदी वसार विरुद्ध कापरी सिटी क्रिकेट संघ पालेगाव. मनीष कोलेकर अर्थातच पांडा आपल्याला पाहायला भेटले मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटले शिरोडन विरुद्ध जागृती 11 ब्राह्मण करवले. आणि त्याच्यानंतर चौथी लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे पुन्हा एकदा नेवालीपाडा हा संघ उतरे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना फाईट बॅक करेल एडुटने संघ. उद्या एडुटने अ संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे मैदानाच्या आतमध्ये. उद्याचे हे संघ आहेत, मात्र उद्या हे संघ आपल्याला पाहायला भेटतील या मैदानाच्या आतमध्ये. सुपर संडे रविवारचा दिवस याला मित्रांनो विसरू नका, कारण का उद्या मात्र जल्लोष होणार आहे या मैदानाच्या आतमध्ये. फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. कोणता संघ पहिला क्रमांक घेऊन जाईल, कोणता संघ दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाईल, पहिला दुसरा तिसरा चौथा, त्याच्यानंतर आपल्या टुर्नामेंटसाठी आकर्षक अशी कूलर आहे, बेसबॉलर बेस्ट बॅट्समन, त्याच्यानंतर आकर्षक अशा ट्रॉफ्या आहेत. आमच्या मान्यवर येतील, मान्यवरांचा सत्कार आणि मान्यवरांच्या शुभास्ते तुम्हाला मात्र पारितोषिक आम्ही उद्याच्या दिवशी देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. लालचंद्र भंडारीचं नंतर हा षटक असेल तिसरं. 12 चेंडू 11 बनवायचे आहेत. ओव्हर द विकेट. पहिला बॉल खूप चांगला आहे व्हाईट युवारकर ज्याला म्हटलं जाईल. लालचंद भंडारीचा नक्कीच षटक खूप महत्त्वाचा असेल. बॉल टू बॉल आहे, अजून सामना संपला नाही आहे. अजूनही मात्र इथनं कमबॅक करण्याचा प्रयत्न एका बाजूने टीम एडुटनेचा आपल्याला पाहायला भेटतोय. तर दुसऱ्या बाजूने सुजिता स्पोर्ट्स पिंपला संघाला मात्र ही मॅच जिंकायची आहे. तर दुसऱ्या बाजूने हार लगेचच मानणार नाही आहोत आम्ही देखील हे दाखवलं जातोय. पहिला चेंडू मात्र फेकत असताना गोलंदाज लालचंद भंडारी. ओव्हर द विकेट. रोहन आहेत, रोहन पाटील स्ट्राइक आणला फलंदाज. ओव्हर द विकेट ना भंडारीचा पुढचा चेंडू. आउटसाइड एज लागते, चेंडू मात्र जातो शॉर्ट फाइनल लेगच्या दिशेने. एक एक धाव खूप महत्वाची आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा जेव्हा क्रुशियल मोमेंटला मॅच असते, जेव्हा जेव्हा बॉल टू बॉल इक्वेशन असतं, तेव्हा मात्र एक एक धाव खूप महत्त्वाची असते. आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा आपण खेळ बघितला. आज जर सर्वच संघाने प्रत्येकी संघाने मात्र चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला हरकत नाही आहे. जे जे मात्र संघ इथं पराभूत झाले, मात्र आजचा दिवस खूप चांगला आपल्याला पाहायला भेटला या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने विशालसाठी चेंडू मात्र डीपमध्ये आहे. खेळाडू चेंडूवरती येतील, रोहित उचलून फेक करतील. मात्र चेंडूची फेक तर केली आहे, बॅकअप आहे तोपर्यंत. एकच धाव इथं येत असताना सिंगल डबलने आता मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रम आपल्याला पाहायला भेटतोय. अजूनही आपण बघतो 9 बॉलमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. आणि या स्पर्धेचा नियम आहे, विकेट टॉसला महत्त्व नाही आहे. या स्पर्धेमध्ये चेसिंग कंपल्सरी करायची आहे. आणि भिवंडी आपण तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये देखील हा नियम कंपल्सरी असतो, ड्रेसिंग आणि चेसिंग. मात्र इथे ड्रेसिंगचा एवढं काही नाही आहे, मात्र चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल. या गोष्टीची आपण मात्र नोंद घ्यायची आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत, येणाऱ्या 9 बॉलमध्ये जिंक साठी 9 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. एडुटने की पिंपलास, पिंपलास की एडुटने, मॅच दोन्ही टीम साठी खूप महत्वाची आहे या क्षणाला. ओव्हर द विकेट. बागपूरला जाऊन अधुऱ्या मनाने खेळला फटका. मिस टायमिंग आहे, हा दबाव, हा प्रेशर,
पूर्ण फटका खेळले नाहीयेत, अपुरा फटका खेळले आणि इथं बघतो आपण रोहन पाटीलची विकेट खूप महत्त्वाची होती, मात्र रोहनला परतावं लागेल, मॅच अजूनही संपली नाहीये. मी अगोदरच म्हटलं पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, फलंदाज बाद. थँक्यू डी जे. या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला भेटते, या क्षणाला खूप रंगतदार सामना पाहायला भेटतोय. प्रेक्षकांची हा संगत आणि सामना आहे खूप रंगतदार परिस्थितीला. चेंजअप पेस, फक्त दिशा दिली आहे, फुल टॉस होता, दोन धावेची मागणी केली जाईल का, मात्र चेंडूची फेक वेगाने होतीये, तोपर्यंत दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. विशाल मात्र हा असा खेळाडू आहे, हा मात्र शेवटपर्यंत विनकी स्पीचवरती मैदानावरती उभा राहिला तर मात्र मॅच कधीही जिंकू शकेल हा संघ, हे मात्र माहीत आहे सुजात स्पोर्ट्स पिंपला टीमला. तर मात्र इथनं कमबॅक करावा लागेल, अजूनही मात्र अपेक्षा आहेत इथनं एडुटने टीमला की आम्ही मात्र कमबॅक करू शकू. समीकरण शिल्लक आहे आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत सात आणि बनवा शायद धावा सात, सात चेंडू आणि सात धावा. ओव्हर द विकेट स्ट्रायकरला सज्जवत आहेत विशाल. या दरम्यान कोलबट्टा पाहता चेंडू होता ऑन साईडला खेळत आहे, चेंडू मात्र डीप मध्ये जातोय, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. कालच्या दिवसामध्ये रमीज केलं होतं जिथे मात्र दोन धावा झाल्या होत्या कंप्लीट, तिथे मात्र तीन धावा घेतल्या गेल्या होत्या आणि तो सामना गावदेवी चिंचवली क्रिकेट संघाने जिंकला होता. एक धाव मित्रांनो खूप महत्वाची असते, आता मात्र सोन्यापेक्षा जास्त एका धावेचा भाव आहे आताच्या क्षणाला, कारण का इथनं धावा तुमच्याकडे कमी आहेत, धावा जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कमी असतात तेव्हा तेव्हा तुमचा 100% परफॉर्मन्स होणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं असतं. समीकरण शिल्लक आहे शेवटचे सहा चेंडू, जिंकण्यासाठी पाच धावेची गरज, शॉर्ट अँड स्वीट नक्कीच टीम मीटिंग आहे. आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक दर्जेदार संगीत. रोहित मात्रे शहातामध्ये हा शेवटचा षटक नव्हे तर या सामन्याचं भवितव्य मात्र नक्कीच सोपवलं आहे. या सामन्याचं पूर्णपणे नक्कीच जे का आहे या गोष्टी आता मात्र या मॅचमध्ये त्या सर्वच्या सर्व गोष्टी आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी दिली आहे या मॅचमध्ये आता मात्र रोहितच्या खांद्यांवरती. पाच धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत या मॅचमध्ये सहा, सहा चेंडू पाच धावा. स्ट्रायकरला बॅट्समन सज्ज आहेत, ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल, चेंजअप पेस गतीमध्ये मिश्रण आणि इथनं बघतो आपण लेग बिफोर एल बी डब्ल्यू फलंदाज बाद डीजे.
पाच चेंडू पाच धावीची गरज आहे, मात्र मॅच रंगतदार परिस्थितीला आपल्याला पाहायला भेटते. शेवटपर्यंत जे प्रेक्षक आता मात्र बसले होते आरामात, ते प्रेक्षक आता मात्र उभे राहून त्यांची देखील चर्चा सुरू आहे की आता मात्र मॅच इथनं कशा प्रकारची रंगते, कारण का त्यांनाही गरज नाही आहे मॅच कोणीही जिंको. मॅच चांगलं होणं गरजेचं आहे, मॅचमध्ये चुरुस होणं गरजेचं आहे, मॅचमध्ये सस्पेन्स शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे आणि त्याच गोष्टी आपल्याला मात्र पाहायला भेटत. ओव्हर द विकेट या दरम्यान फटका तर चांगला आहे, चेंडू मात्र डीपमध्ये जातोय, खेळाडू चेंडूवरती येऊन उचलून फेक करतील. दोन धावेची मागणी आहे आणि बघता बघता दोन देखील धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. एक एक धाव मात्र इथनं रोखावी लागेल, एक एक धाव आता मात्र इथनं खूप महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे या क्षणाला मात्र ही धाव इथनं या मॅचमध्ये. चार चेंडू आणि तीन धावेची गरज आहे, चार चेंडू तीन धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. समीकरण बघतो आपण इथनं, मी तर म्हणेल सोपं नाही आहे मात्र अवघड देखील नाही आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट सोपं नसतं, मात्र तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, क्षेत्र कोणतंही असो, तुम्ही मात्र प्रामाणिकपणे कष्ट केलं तर तुमच्या कष्टाला नक्कीच मात्र फळ मिळेल. मात्र इथनं प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल, कारण का अस्तित्वाची लढत आहे. अस्तित्व कोण टिकावेल आणि अस्तित्व कोण गमावेल हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट चेंजअप पेस आहे, अपील अपील केली जातीये, मात्र चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेगला, तोपर्यंत फक्त एकच धाव. तीन चेंडू दोन धावेची गरज आहे क्षणाक्षणाला. मात्र बघतो आपण सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला नक्कीच वेगळं पाहायला भेटतोय. क्षणाक्षणाला सरड्याप्रमाणे हा मात्र सामना नक्कीच रंग बदलतोय आणि आता बघतो आपण इथनं सुख दुखाने भरलेला हा क्रिकेट आजवर आपण खूप साऱ्या स्पर्धेमध्ये बघितला आहे आणि आज देखील आपण तोच क्रिकेट बघतोय. सुख दुखाने भरलेला हा क्रिकेट आपल्याला पाहायला भेटू, कारण का तीन बॉलमध्ये दोन धावा बनवायच्या आहेत आणि येणाऱ्या या तीन बॉलमध्ये दोन धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील या गोष्टीचा देखील आपण मात्र विचार करायचा आहे. तीन चेंडू दोन धावा तीन चेंडू, मॅच कधी एडुटणार तर एडुटण्यावर आपण बघतो. या दरम्यान पुन्हा एकदा जाते यावेळेस भिवंडीमध्ये, भिवंडी का डोंबिवली, डोंबिवली का भिवंडी, एडुटणे की पिंपलास, पिंपलास की एडुटणे, मॅच मात्र रंगतदार आहे. मॅच कोणी जिंको, मॅच शेवटपर्यंत येणं गरजेचं आहे, मॅचमध्ये चुरस होणं गरजेचं आहे आणि मॅचमध्ये चांगलं क्रिकेट होणं गरजेचं आहे आणि तोच चांगला क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला भेटतो. वेळ कमी घ्यावा, वेळ कमी घ्यावा, प्लीज सहकार्य करावं, वेळ कमी घ्यायचा आहे, सहकार्य करा मित्रांनो. आपण जास्त वेळ घेऊ नका, वेळ आपण कितीही घेतला तरी चेंडू आपल्याला टाकायचाच आहे, मात्र आपण वेळ कमी घ्यावं. मॅच मात्र चांगली पाहायला भेटते, एका बाजूने भिवंडी नगरीतून आला आहे सुजिता स्पोर्ट्स पिंपला संघ, तर दुसऱ्या बाजूने आडुंबोली विभागातून बिलॉंग करणारा एडुटणे संघ मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू दोन धावेची गरज आता या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेटने स्ट्राइक आणला विशाल, चेंजअप पेस आहे, गतीमध्ये मिश्राल आणि मॅच कंप्लीट झाली आहे. विजयाचा हा चौकार येत असताना विशालच्या बॅटमधून आणि आता मात्र सरळ क्वालिफाय आजच्या दिवसामधून बघतो आपण. उपांत फेरी सरळ मात्र मोकळी झाली आजच्या दिवसामधून आपण बघतोय सुजिता स्पोर्ट्स पिंपला टीमसाठी. अभिनंदन 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 सुजिता स्पोर्ट्स पिंपलास, हार्ड लक टीम ए डुटणे.